जन्मतास दोन्ही हाताने दिव्यांग असलेल्या लक्ष्मी शिंदे हिच्यासोबत भाऊबीज साजरी करून सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी ही दिवाळी अविस्मरणीय केली आहे. सोलापूरच्या पूर्व भागात राहणारी लक्ष्मी शिंदे ही गेल्या 4-5 वर्षापासून पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या संपर्कात आहे. दोन्ही हातांनी दिव्यांग असणाऱ्या लक्ष्मीने सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगले असून आर्थिक परिस्थिती नसतानाही तिने शिक्षणाची कास सोडलेली नाही. पायाने पेपर सोडवून ती 12वी उत्तीर्ण झाली आहे. सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तिच्या जिद्दीला पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी प्रोत्साहन दिले आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी लक्ष्मीला आपल्या शासकीय बंगल्यावर बोलावून घेतले. आपुलकीने संवाद साधून भाऊबीजेच्या निमित्ताने तिच्याकडून ओवाळून घेतले. लक्ष्मीने पायाने बैजल यांचे औक्षण केले. लक्ष्मीने पोलीस आयुक्तांच्या कपाळी पायाने तिलक लावला, पायानेच आरती ओवाळली आणि पायानेच पेढा भरवला. भावा बहिणीचा हा अनोखा सोहळा सोलापूरकरांच्या कायम स्मरणी राहील असा ठरला आहे. पोलीस आयुक्तांनी घरी बोलावून आपुलकीने संवाद साधल्याबद्दल लक्ष्मीने आनंद व्यक्त केला आहे. याच अनुषंगानं स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाने लक्ष्मीशी संवाद साधला. सर, मला 2015-16 पासून ओळखतात. बर, हा, मग आमची तेव्हापासून ओळख झालेली आहे. मग आम्ही भेटतो, बोलतो वगैरे, सर विचारपूस करतात, मार्गदर्शन करतात तेव्हापासून मला. बर, मग ज्यावेळेस सर इथे सोलापूरला आलं तेव्हा मला कॉल केला होता ना, मी इथं आलं असं. हा, मग मध्ये आला, एकदा दोनदा भेट झाली, मग आता पुन्हा काल सरांनी फोन करून बोलून घेतलं मला. अरे वा, बर. मग गाडी वगैरे पाठवली होती मला सरांनी, मग सरांनी ओवाळणी वगैरे केली आणि थोडंफार चर्चा वगैरे झाली सरांसोबत. मार्गदर्शन तुम्हाला कायम आहे त्यांचं. हो. बाकी तुमचा अभ्यास कसा चालू आहे? चांगला चालू. हो ना. हो, सरांशी काय संवाद झाला म्हणजे ओवाळणीला गेल्यावर? तेच करिअर बद्दल, काय करायचंय काय नाही, बीए झालंय आता. मग सरांनी मार्गदर्शन वगैरे केलं. सर सोलापूरला आले आणि मग तुम्हाला आनंद झाला का त्यांच्या विषयी? भरपूरच. बर, कारण तुमचा आधीपासून संपर्क होता त्यांच्याशी. संपर्क, हो, खूपच चांगला होता. कधी आला होता पहिला संपर्क, म्हणजे कसं काय? 2015-16 ते एक कमलेश भाले म्हणून आहेत ते. ओके. सर आहेत ते. हा, त्यांनी मला सरांबद्दल सांगितलं होतं. ओके. मग सरांशी वगैरे, म्हणजे आधीच असं सरांशी फोनवर वगैरे आमचं बोलणं होत होतं पण प्रत्यक्ष भेट नव्हती. ओके. हा, मग असं सरांशी भेटणं वगैरे झालं, मग त्यांनी सरांची भेट घालून दिली. okay, सरांनी मला पंढरपूरला बोलवलं होतं. बरोबर, सायकल करत आल्यावर बोलवलं होतं. हो हो, त्यावेळेस. मग तेव्हापासून आमचं भेटणं वगैरे व्हायला लागलं. चांगली गोष्ट आहे, तुम्ही आहात संपर्कात त्यांच्या. हो, खूपच, म्हणजे सरांचे व्यक्तिमत्व खूप चांगले. ओके. हो, खूपच, म्हणजे चांगलं कार्य वगैरे करतात सर, चांगलं मार्गदर्शन करतात. घरी त्यांच्या गेल्यावर कसं वाटलं काल? खूप छान आहे ना. नाही, हो, शब्दात मांडू शकत नाही इतकं. बाकी बरेच अधिकारी आपण बघतो, मग इतर अधिकारी सरांमध्ये काही वेगळं जाणवत तुम्हाला? हो सर, खूप फ्रीली असतात. ओके. या, म्हणजे सरांपासून, म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत सरांची बघते मी, म्हणजे सर खूप फॅमिली सारखं बोलतात, एकदम फ्रीली. ओके. हो, आणि त्यांना मुलगी नाही ना, तर ते मला मुलगी म्हणतात. अरे वा. हो. आणि सरांनी आतापर्यंत मला बरीच मदत केलेली आहे. अरे वा वा वा. हो, चांगली गोष्ट आहे.